नमस्कार आईच्या खाशेल्या हेडोना तुमकां सगळ्यांक येवकार। लुईस बर्जर, जायका, मोपा, सिलिंग कशी आरोपाचेर आरोप, स्कॅमांचेर स्कॅमाची प्रेस कॉन्फरन्सी आनी 2 कोटी 8 कोटी 4 कोटी अशीं फिगरां। नक्की परिस्थिती कितें आनी जांचेर सगळ्यांत चड आरोप जातात तांची भुमिका कितें? आमचे बरोबर आसा तेन्नाचे मुख्यमंत्री, काँग्रेसीचे आमदार आनी फुडारी दिगंबर कामत। सर, स्वागत तुमचें। नमस्कार। तुम्ही मुख्यमंत्री आशिल्ले, तिन्ही प्रोजेक्ट तुमचे काळातले, हे आरोप ऐकताना किती दिसता आणिक व्हॉट इज युअर साइड ऑफ द स्टोरी? आय विल स्टार्ट विथ दॅट। सगळ्यात पहिली लक्षात हाडून दिता की हाली तेपाक एक म्हज्या लक्षात आयला की गोवा इज बिकमींग ए सॉफ्ट टार्गेट। उठसूट कोणी भायर वता आनी खंय तरी गोंयच्या कोणाचेरही आरोप करता, स्टेटमेंट करता। म्हणजे फाटी एक म्हाका याद आसा की कोण एक लक्की फार्म हाऊस म्हणून ती खंय तरी गेली आनी तिने एक आरोप केलो आमच्या मदीं। तातूंतल्यान कांयच जालें ना, निमाणें कांयच प्रूव करपाक शकलें ना, पूण तातूंत बदनामी जावपाचो प्रयत्न जाता। ह्या गजाली भितर, जायकाच्या गजाली भितर हांव जेन्ना मुंबय आशिल्लो तेन्नाच म्हाका काही वर्तमानपत्राचे रिपोर्टर्साचे फोन आयले की अशें अशें एक न्यूज आयल्या, कितें तुजें रियेक्शन? म्हजें इमिजियेट रियेक्शन आशिल्लें की ताची प्रॉप जावची। हांव म्हटलें कितें ऑर्डर बी आसा तुमचे कडेन, कॉपी बीपी कितें पावल्या कोणा कडेन आसा जाल्यार ऑर्डर म्हाका कितें जालें, म्हणजे कोर्टांत कोण गेल्ले, कोणाचे अगेन्स्ट गेल्ले, कोणें स्टेटमेंट दिलो, कितें स्टेटमेंट दिलो आनी ताची ऑर्डर कितें जाल्या, हें कितें तरी डॉक्युमेंट आसपाक जाय न्ही। तें आसतना हांव कितें रियेक्शन दितलो? सो हांव सांग अशें कितें आसलें जाल्यार बरें, तातूंत कोणाचें नांवूय ताणें घेवंक ना। ताणें म्हटलां की म्हाका सांगलें तें बॉम्बे तेन्ना की एक मंत्री आनी 3 ऑफिसरांक काय 3-4 ऑफिसरांक दिवपा खातीर कोणा एजंटा कडेन पयशे दिले अशें ताणें स्टेटमेंट केलां। आतां तो एजंट कोण, कोणें कोणाक पयशे दिले, कितें हें कांयच खंय ताणें मेन्शन करूं ना। आनी म्हाका दिसता सगळ्यांत पयलीं प्रयत्न जावपाक जाय आशिल्लो तेंचे पळय कितें ऑर्डर जाल्या किंवां कितें जाल्यार ताची कॉपी बिपी हाडपाक जाय, त्या शिवाय तुका कांयच कळपाचें ना न्ही कितें। आतां सरकार म्हणटा की युनायटेड स्टेट्स इज रेडी टू शेअर द नेम्स। आय थिंक यू वेलकम इट। डेफिनेटली म्हाका दिसता आज पळय कितें जाता, उठसूट उठ्ठा प्रत्येक जाण स्पेक्युलेशन करता। एक स्टेटमेंटाचेर, युएसाच्या एका कोर्टान जाल्ल्या स्टेटमेंटाचेर आज चल्लां तें फक्त स्पेक्युलेशन। प्रत्येक जाण उठसूट स्टेटमेंट करता, आपल्याक जाय त्या पद्दतीन उलयता। हाका बेस्ट उपाय म्हणजे इन्फॉर्मेशनच जे कोणा कडेन ना सद्या, तें इन्फॉर्मेशन हाडप आनी मागीर चवकशी करा न्ही। इन्फॉर्मेशन हाडून बाबा कितें स्टेटमेंट केलो, एक्झॅक्टली खंयच्या सर्कमस्टन्सिसांक कोणें स्टेटमेंट केलो, केस कसली चलताली, कोणाचेर चलताली, कित्या खातीर, हें सगळें स्टडी करपाक जाय न्ही। अशें म्हजें प्रामाणीक मत आसा। वील गो वन बाय वन, तिन्ही प्रोजेक्टांचे वन बाय वन। पयलो प्रोजेक्ट जो आसा तो जायकाचो, जंय म्हणटात की ऑलमोस्ट $1 मिलियन ब्रायब दिली आनी देट इज वन केस जाका लागून बोवाळ जाला जंय कन्विक्शन जालां, एंड इट इज इन द सेम ब्रायबरी केस जाका लागून कन्विक्शन जालां। हें जेन्ना कन्विक्शन जाता, डोंट यू थिंक एक आर्ग्युमेंट असो आसपाक शकता की जेन्ना युनायटेड स्टेट्साच्या कोर्टां भितर ट्रायल चलून जेन्ना ब्रायबरी केसी भितर कन्विक्शन जालां तेन्ना वी नीड टू टेक दीस केस व्हेरी सिरियसली? न्ही, तांचे कायदे कशे आसात हाचो म्हाका अंदाज ना आनी तांचे कायद्याचे कशें कितें आसा तेंय म्हाका खबर ना। पूण म्हजें म्हणणें कितें, कोणें तरी थंय स्टेटमेंट केला, हें थंय आयलां, सगळें रिकॉर्डाचेर आयलां, ताजे त्या बिजनसाचे रिपोर्ट्स आयल्या। सो बेस्ट ऑप्शन इज टू गेट ऑल द डिटेल्स आनी देन यू फायंड आउट न्ही। अशें म्हजें म्हणून हांव म्हजें इमिजियेट रियेक्शन तशेंच आशिल्लें न्ही, तुमी सगळें कितें हाडा आनी प्रॉप करा। डिफेन्स मिनिस्टरान मडगांवां स्टेटमेंट केलें की तातूंत भितर 2 मंत्री घुस्पल्यात आनी साउथ गोवा एका आमदाराच्या आनी लिडराच्या घराक एक बंगल्याचेर ही डील जाल्ली। हाव आर यू रिएक्टिंग टू दॅट? डिफेन्स मिनिस्टर ऑफ द कंट्री, फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट सेज दॅट 2 मिनिस्टर्स आर इन्वॉल्व्ड आनी डील खंय जाली तें तातूंत खबर आसा? ताका जर खबर आसा अशें म्हजें म्हण, कोणाकय खबर आसा जाल्यार दे शूड डिपोज बिफोर द ऑथॉरिटीज न्ही। कारण अजून पर्यंत तरी खंयच ती कोणा कडेनच, हांवें म्हाका पळय ज्या ज्या लोकांनी फोन केल्ले रिपोर्टर्सांनी किंवां कोणेंय बॉम्बे सुद्दां आसतना, तांकां हांवें विचारलें तुमचे कडेन कितें रिपोर्ट्स आयल्या कितें आयल्या, तें कोणेंच म्हाका रिपोर्टाची कॉपी दाखयली ना किंवां रिपोर्ट दाखोवना। सगळे जाण जजमेंट जाल्या, त्या जजमेंटाची कॉपी अजून कोणा कडेनच ना अशें दिसता पळोवानी, म्हाका कोण तरी दाखोवपाक शकूना। म्हणजे खंयचोच रिपोर्टराक हांवें विचारलें, कोणें कोणें म्हाका बॉम्बे दिल्लीच्यान सुद्दां थोड्यांनी म्हजे हें घेतलें, इंटरव्यू घेतले, तेन्ना तांकांय विचारलें, तेंय म्हणपाले सगळे जाण रिपोर्टाचेर उलयतात की न्यूज रिपोर्ट जो पब्लीश जाला ताचेर उलयता। सो कोणा कडेनच अजून त्या जजमेंटाची कॉपी ना, तुमी म्हणटात की जजमेंटाची कॉपी पयली हाडून घ्या आनी मागीर कितें उलोवपाचें आसा करपाचें ते करा, बेस्ट ऑप्शन न्ही अशें दिसता। आतां जायकाचे जर प्रोजेक्ट आमी घेतलो,
तुम्ही लुईस बर्जर हे नाव बी ऐकलं आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना, लेट मी बी व्हेरी फ्रँक. ना, लुईस बर्जर जायकाचा प्रोजेक्ट पळे असा, ताजो कन्सल्टंट माझ्या माहितीप्रमाणे वो ते जापनीज कंपनी. लुईस बर्जर ताजो किती असता, खूप फाटी प्रत्येक मोठ्या प्रोजेक्टाक एक कन्सल्टंट अपॉइंट करचोच पडटा. म्हणजे जायकाचे म्हाका दिसता ते कंडिशन आशिल्लें की एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी अपॉइंट करपाक जाय. तो अपॉइंट करपाचो सेट प्रोसिजर आसा आनी जायकानूय तो प्रोसिजर सेट केल्लो आसा. जायकाच्या कारण जायका पयशे दिता, जायकाच्या कायद्या प्रमाणे ताजेर सारकें बरयल्लें आसता. म्हणजे आतां हांव म्हाका याद ना, खूब वर्सां जालें आनी म्हजे कडेन आतां तें हेंय ना, म्हणजे फायलीय ना. पूण जायकाची टर्म्स अँड कंडिशन्स गव्हर्मेंट ऑफ गोवा, गव्हर्मेंट ऑफ इंडिया सगळ्यांनी एग्री केल्ली तेन्ना. बरोबर, इट वॉज अ ट्राय पार्टी एग्रीमेंट बिटवीन गव्हर्मेंट ऑफ गोवा, गव्हर्मेंट ऑफ इंडिया अँड जायका. आतां जायकाच्या टर्म्सा प्रमाणे नॉर्मली गव्हर्मेंट डिसिजनां घेता. पूण एक सांगता, खंयचेय टेंडर किंवा असलें जायत पळय, ताका सेट रुल्स आसतात, ताका बिझनेस रुल्स आसतात, ताका प्रोसिजर आसता. तो प्रोसिजर कोण व्हायलेट करता जाल्यार ही इज रिस्पॉन्सिबल. प्रोसिजर जर कोणें व्हायलेट करना आसतना ट्रान्सपरंट पद्दतीन जर कन्सल्टंट सिलेक्ट केला, कारण आमी म्हणटात तुमच्या काळा भितर हो कन्सल्टंट अपॉइंट जातना हे ट्रान्सपरंट मॅनर. म्हज्या माहिती प्रमाणे सगळे कडेन कन्सल्टंट जे अपॉइंट झाले, तू म्हणटा तो तिन्ही केजींनी, तिन्ही केजींनी ॲडवर्टायज करून टेंडर्स मागोवन मागीरच सिलेक्ट केला. म्हणजे RFP फ्लोट करून बिरून त्या पद्धतीने सिलेक्ट केल्या, बेश्टे नॉमिनेट करू ना. हांगा कन्सल्टंट खूप फाटी बेश्टेच नॉमिनेट करता. तुम्ही हे नाव ऐकलं केन्ना लुईस बर्जर कंपनी? हांवें सी लिंकाच्या वेळार जेन्ना फ्लोट केलें टेंडर कन्सल्टंट, तेन्ना ते लुईस बर्जराक मेळ्ळें हें म्हाका खबर आशिल्लें. पूण ह्या कंपनीन आतां हें जावं किंवा मोपाचो एअरपोर्ट जावं, हाचे संबंदीत लुईस बर्जर जे नांव लीड कन्सल्टंट नॉर्मली डील करता न्ही, कोणा कडेन न्ही, म्हणजे आतां गव्हर्मेंटा कडेन कॉरस्पॉन्डन्स करतलो. मोपाच्या केसी भितर आनी जायकाच्या केसी भितर लुईस बर्जर वॉज नॉट द मेन कन्सल्टंट. मोपाच्या केसी भितर अमन व्हाइटनी इज वन ऑफ द बिगेस्ट कंपनी, आज ती जगांतली एक बरी मोठी कंपनी आसा. तांचे बरोबर कदाचीत लुईस बर्जर. आतां हे कितें आसा, हे पेपर्स पळय आसता, हे चीफ मिनिस्टर किंवा फायनान्स मिनिस्टर स्क्रुटिनी करना खंयच्याच टेंडराचे. बिड्स मागोवप, टेक्निकल बिड्स ओपन करप, ताज्या फाटल्यान टेक्निकल बिड्स स्क्रुटिनी करप, ती अप्रुवलां घेवप, ताज्या फाटल्यान फायनान्शियल बीड अप्रुवल ओपन करप, हे सगळें त्या लेवलाचेर ज्यो कमिटी आसता. आतां फॉर एक्झाम्पल मोपाच्या बाबतीत म्हाका याद आसा, ज्यो कमिटी हेडेड बाय चीफ सेक्रेटरी, आनी ताजेर सगळे जाण, म्हणजे म्हज्या बाबतीन इवन सेंटराचो सुद्दां मिनिस्टर ऑफ सिवील एविएशन सुद्दां ऑफिसर आसपाक शकता. म्हणजे हांव आतां नकळो, पूण आसपाक शकता, कारण दे आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट हें. आनी अशें सगळो प्रोसेस जातकीर सगळें रिकमेंडेशन जावन जेन्ना ते फायनली सिग्नेचराक कदाचीत अप्रुवलाक फायनान्स मिनिस्टराक पुटअप करता. आनी फायनान्स मिनिस्टर नॉर्मली टेक्स ए डिसिजन, इज एवरीबॉडी हॅज एग्रीड, फायनान्स मिनिस्टर नॉर्मली एग्रीज. इफ देर इज अ डिस्प्यूट दॅन इट इज अ डिफरंट थिंग, दॅन ही वील एक्झामिन इट ऑर रिफर इट टू समबडी लॉ डिपार्टमेंट. अशी पद्धत आसा, अशा पद्धतीन नॉर्मली सरकार चलता. तुम्ही म्हणतात की ह्या हातूंत भितर कसलोच कॉन्फ्लिक्ट नाशिल्लो, दोन मतां नाशिल्लीं. म्हज्या कोतान कसलोच प्रश्न, म्हणूनच हांवें सांगलें की कसलीय प्रॉब करपाक हरकत ना. कारण म्हज्या कोतान जे ऑफिसर हातूंत भितर सगळे पार्टिसिपेट जाले, सगळे सिनियर ऑफिसर्स आसा, हे कोण सादे अशे ऑफिसर न्ही. आनी ते सगळे जाण स्क्रुटिनायज करून जें कितें आसा त्या प्रमाणे वचपाक. म्हाका एक गजाल, CBI दिल्या तुमकां कोता येता ती कसली चौकशी? म्हजो पयले दिसाचो स्टेटमेंट आशिल्लो, कसली चौकशी करप? दुसरी गजाल जी जाता की PWD मिनिस्टर चर्चिल आशिल्लो, मुख्यमंत्री तुमी आशिल्ले. चर्चिल म्हणटा की अल्टिमेटली 5 कोटीच्या की वयर जर काम गेलं, इट कम्स बिफोर द बोर्ड हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. ना, ताका ते सारखे खबर नासतले. वर्क एडवायजरी बोर्ड म्हणटा पळय, गोवा स्टेट वर्क एडवायजर म्हणून, इट इज हेडेड बाय चीफ सेक्रेटरी. आणि ताजो फायनान्स सेक्रेटरी मेंबर असता, PWD सेक्रेटरी मेंबर असता. आणि दे स्क्रुटिनायज ऑल द वर्क्स, दे डिसाईड, टेक ए डिसिजन अँड दे टेक ए डिसिजन अँड सेंड इट बॅक. दे नीड नॉट इवन सेंड इट टू फायनान्स मिनिस्टर फॉर अप्रुवल. बोर्ड इज एम्पावर्ड. दुसरी गजाल जे मोपाच्या बाबतीत येता, काल इवन BJP प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप केला की तुम्ही जेव्हा बीड्स मागयली त्यांना त्यांच्या परस कमी बीड दिले कन्सल्टंट आशिल्ले, पण तुम्ही तांक घेनासताना तुम्ही लुईस बर्जर आणि त्यांची दोन कंपनी ज्या कॉन्सोर्टियमचा भाग असतात तांक काढून कॉन्ट्रॅक्ट दिले. पळय, खंयचेय टेंडर जेव्हा तू मागयता, बीड्स मागयता, तेन्ना तातूंत भितर खूब हांवें सांगलें तशें, पयलीं टॅक्निकल बीड ओपन करतात, टॅक्निकल बीड पळयतात, फायनान्शियल बीड ओपन करतात, ती स्क्रुटिनायज करतात. स्क्रुटिनायज करता आसतना तांकां कदाचीत प्रेजेंटेशन दिवपाक लागता, वेगळे वेगळे एस्पेक्ट्स ते एग्जामीन करता, म्हणून ती कमिटी आसता.
टेक्निकल कमिटी आसता न्ही ती. इट इज नॉट द लोवेस्ट बिडर गेट्स द डील. नॉट नेसेसरी. न्ही नॉट नेसेसरी एनीवेयर. लोवेस्ट बिडरच मेळटा अशें नासता न्ही. ताका वेरियस पॅरामिटर्स आसता. ते पॅरामिटर्स ती कंपनी सॅटिस्फाय करता की ना हे पळोवपा खातीर ती कमिटी आसता. कारण मुख्यमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टर आहा ताका टेक्निकल नॉलेज आसना. आणि तो ते असल्या टेंडराच्या स्कुटिनी भितर खंयच्याय हातूं आज सुद्दां तशी परिस्थिती आसा न्ही. टेंडराच्या स्कुटिनी भितर आनी हातूंत भितर तो वचना या हो बिडर जाय काय तो बिडर जाय हें सांगपाचें काम तुज्या हाजेर आसता. जो मनशाक थंय दोशी थारायला जेम्स मॅकलंग म्हणटा तो, तोच मनीस वॉज दी प्रोजेक्ट हेड ऑफ मोपा मास्टर प्लॅन. तुमकां दिसता की बिकॉज ऑफ दीस कोइन्सिडन्स किंवा डेलिबरेट थिंग वॉट एवर इट इज, मोपाच्या मास्टर प्लॅनाचेर जर आज कोणें दुबाव उक्तायलो जाल्यार इट वील बी अ फेअर थिंग. सी, मोपाचो मास्टर प्लॅन त्या काळांत तयार केल्लो गेल्लो. म्हणजे रफली म्हज्या कोतान पयलीं स्टडी केल्ली ती आयकावा म्हणटा ताणें फिजिबिलिटी रिपोर्ट दिलो आनी मागीर ते फूल मास्टर प्लॅन तयार करपा खातीर म्हाका दिसता त्या कन्सल्टंटांक अमन यान व्हायटनींग केल्लें. आतां तो जर मास्टर प्लॅन ते प्रोफेशनल करता न्ही, एक मनीस तो मास्टर प्लॅन तयार करना. मास्टर प्लॅन तयार करपाचें काम बरोबर एक टॅक्निकल कमिटी आसता, ते करतात, ते सबमीट करतात आणि ताका खूप प्रोसेसातल्यान तो वता. इन्क्लुडींग म्हणजे इवन मिनिस्ट्री ऑफ सिव्हील एव्हिएशन त्यांचे ऑफिसर तेही ते एक्झामिन करतात, तेही पळयतात. कारण अल्टिमेटली इट इज एअरपोर्ट न्ही. असे म्हणतात की त्याच मनशान जेव्हा तो प्रोजेक्ट हेड केल्लो, ही इज नॉट प्रिपेअर्ड बट ही वॉज हेडिंग द टीम ऑफ द मास्टर प्लॅन, त्यांना तो मास्टर प्लॅन नल अँड व्हॉइड करचो आणि स्क्रॅप करचो. म्हाका असे पर्सनली म्हाका दिसना. पर्सनली म्हजें म्हणणें कितें की जो प्लॅन केला तो सारको आसा काय ना, तो सारको आसतलोच न्ही. तो सारको अशें म्हज्या मतान तो तेन्ना अप्रूव जालो आसपाक जाय. एक मनीस कितें तरी वचून स्टेटमेंट करता, ताणें कित्या खातीर स्टेटमेंट, कोणी आसात न्ही खंयच्याय कंपनीचे कोणी ऑफिसर्स फाल्यां कितेंय करतात आनी ते मागीर भानगडी करतात आनी कोणाचेरी कितें आपलें जस्टिफाय करपा खातीर कितें सांगपाक शकतात. हें ताणीं पळोवपाचें काम, हें त्या तांच्या कंपनीन किंवां ताणीं पळोवप न्ही. तें दुसरो जो प्रश्न आसा तो तांचे ते एक डॉक्युमेंट आहा, त्या डॉक्युमेंटा भितर ते म्हणटात की सरकारान आमकां ब्रीफ दिल्लें हो प्लॅन तयार करतना की दाबोळी बंद जावपाक शकता हें मतींत दवरून हो प्लॅन करात. हें लुईस बाजाराचो डॉक्युमेंट सांगता तांचे वेबसायटी वेलो. इज दॅट अ फॅक्ट अँड इज वॉज दॅट अ ब्रीफ ऑफ युअर गव्हर्नमेंट टू दॅम? ना. सी, एक लक्षांत दवर की म्हजे सरकारान एफर्ट्स करून तेन्ना दाबोळी शाल नॉट बी क्लोज हें डिसिजन घेतलें. म्हज्या सरकाराच्या वेळार डिमांड जो येतालो लोकां कडल्यान, तो मोपा नाका किंवा मोपा बंद करा डिमांड येनाशिल्लो. म्हज्या सरकाराच्या वेळार मेन डिमांड येतालो तो की दाबोळी शूड नॉट बी क्लोज एट एनी कॉस्ट. आनी दाबोळी जर ओपन उरतलो जाल्यार मागीर मोपा जालो जाल्यार सुसेगाद जालो जाल्यार हरकत ना अशें तें आसतालें. आनी म्हणून आमी तेन्ना सगळे आमदार खासदार अशे आमचे खूब जाण वचून दिल्लीक वचून मेळून प्रायम मिनिस्टराक मेळून सिव्हील एव्हिएशना मिनिस्टर वी गॉट डॅट डिसिजन रिवर्स्ड. तें डिसिजन आमच्या काळांत रिवर्स जालें की दाबोळीम शाल कंटिन्यू एज द सिव्हील एअरपोर्ट. सो दॅट इट वॉज नॉट युअर ब्रीफ? एब्सोल्युटली नो क्वेश्चन. आमी दिस आय वॉज इन्स्ट्रुमेंटल न्ही. हांवें लॅटरांय बरयलीं न्ही दोन तीन. सो जी गजाल लुईस बाजार आपल्या वेबसायटीचेर दाखयता, दॅट वॉज इन नो वे ब्रीफ ऑफ गोवा गव्हर्नमेंट. गोवा गव्हर्नमेंटान कितें तरी तांकां डॉक्युमेंट दाखयल्लें आसतलें तातूंत भितर. म्हणजे आयकावाचो रिपोर्टूय तसोच आसा न्ही. आयकावाचो रिपोर्ट कितें म्हणटालो की अमक्या केन्ना तरी वर्सांत दाबोळीम वील बी कंजेस्टेड अशें ताणीय म्हणिल्लें तेन्ना. बरोबर. आतां तो मोपा आतां जाय काय नाका, दॅट इज अ सेपरेट इशू.